नैसर्गिक शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्या तंत्रानं शेती केल्यास जमीन पाणी आणि पिकांचं आरोग्य उत्तम राहत असल्याचं दिसून आलंय. ही पद्धत खर्चिक नसल्यानं शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा तर होत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. सुभाष पाळेकर यांच्याकडून फायद्याच्या झिरो बजेट तंत्राची माहिती जाणून घेऊया. आज 40 लाख शेतकरी झिरो बजेट शेती करतायत पूर्ण भारतामध्ये. दक्षिण भारतामध्ये यांचं प्रमाण प्रचंड आहे. दक्षिण भारतातल्या प्रत्येक गावामध्ये तुम्हाला माझ्या तंत्रानं शेती झालेली दिसेल, शेतकरी मिळतील. महाराष्ट्रामध्ये कमी आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये का कमी आहे मला माहीत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये वेळ कमी दिला गेला माझ्याकडून, किंवा महाराष्ट्रामध्ये तेवढी मागणी आली नाही असे होऊ शकेल, किंवा याचं महत्त्व इथल्या राज्यकर्त्यांना किंवा इथल्या लोकांना, शेतकऱ्यांना, संघटनांना कळलं नसेल. शक्य आहे असं काहीतरी कारण असेल त्याला. मी कुठे कमी पडलो असेल हे सुद्धा शक्य आहे. परंतु आज महाराष्ट्रातल्या काही समस्या माझ्यासमोर आहे आणि त्या सोडवण्यामध्ये आमचं जे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचं आंदोलन आहे ते नक्कीच सहाय्यभूत होऊ शकतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, मराठवाड्यात दुष्काळ पडला, सतत 3 वर्षापासून दुष्काळ होता. मराठवाड्यातल्या 80% डाळिंबाच्या आपल्या मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, वाळल्यात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की जालना औरंगाबाद हायवेवर आमची रावसाहेब गावठीची बाग आहे, हजारो लोकांनी पाहिली, शास्त्रज्ञांनी बघितली. तिथली मोसंबीची बाग आणि डाळिंबाची बाग उत्कृष्ट होती, उभी होती आणि फळाने लदबदलेली होती. अजिबात नुकसान झालेलं नाही. पाणी सारखंच तिथे दुष्काळ, त्याच्या दिशेत दुष्काळ, उलट त्याची शेती अतिशय खडकाळ आहे. तिथे सुद्धा हा परिणाम बघितला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये डाळिंब बागायतदार, ऊस उत्पादक किंवा द्राक्ष उत्पादक संकटात आले दुष्काळामुळं, पण आमचे बागायतदार मात्र सुखात होते. कारण त्यांच्या द्राक्ष बागा, डाळिंब बागा आणि ऊस शेती टिकून होती कमी पाण्यात आणि दुष्काळसुद्धा. याला कारण असं आहे की झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये तुमच्या डॅममध्ये किती पाणी आहे, तुमच्या तलावात किती, विहिरीत किती पाणी आहे हे मी पाहत नाही. आम्ही जास्त, माझा प्रयत्न असतो की हवा हा पाण्याचा महासागर आहे आणि हवेतलं पाणी आम्ही कसं उपलब्ध करावं याचा मी विचार करतो. आणि ते तंत्र मी विकसित केलेलं आहे आणि ते तंत्र मी शेतकऱ्याला देतो आहे. हवेमध्ये 90% ह्युमिडिटी असते, म्हणजे आर्द्रता असते पावसाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये 65% असते, उन्हाळ्यामध्ये 35% असते. म्हणजे 100 लिटर हवा आहे तर 90 लिटर पाणीच आहे बाष्पाच्या रूपानं. आणि हवेतलं पाणी खेचून घेण्याचं काम 2 गोष्टी करतात. एक तर ह्युमस करतो, ह्युमस म्हणजे जमिनीची सुपीकता, आणि दुसरी गोष्ट आच्छादन करतं, म्हणजे काडी कचऱ्याचं आच्छादन. आणि झिरो बजेटमध्ये आम्ही याच्यावर या दोन गोष्टीवर जोर दिलेला आहे. ह्युमसची निर्मिती फक्त माझ्या तंत्रात होते झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये. रासायनिक शेतीमध्ये ह्युमसची निर्मिती होत नाही, ह्युमस नष्ट होतो. सेंद्रिय शेतीमध्ये ह्युमसची निर्मिती होत नाही, ह्युमस नष्ट होतो आणि म्हणून सुपीकता टिकत नाही. झिरो शेतीमध्ये ह्युमस निर्माण होतो, तो ह्युमस हवेतली आर्द्रता शोषून घेतो. आमचं काष्ट आच्छादन हे मुख्य भाग आहे. जमीन आच्छादन झाकलेली असते, हे आच्छादन रात्रीला मोठ्या प्रमाणात ओलावा खेचून घेतं आणि मुळेला उपलब्ध करतो. आणि म्हणून पाण्याचा प्रश्न आपण नक्कीच सोडू शकतो. ऊसालासुद्धा फक्त 10% पाणी पाहिजे. ते तंत्र मी विकसित केलेलं आहे की तुम्ही जेवढं पाणी आज ऊसाला देता किंवा प्रत्येक पिकाला देता, फक्त 10% पाण्यात माझ्या तंत्रानं तुमचा ऊस पिकतो, डाळिंब द्राक्ष पिकतात किंवा कोणते पीक उत्पादन घेता येतं हे आमचे मॉडेल तुम्हाला सांगेल. तुम्ही येऊन बघा आणि याचा अभ्यास करा, तुम्हाला ते दिसेल. आणि याच्यामध्ये आता 8 पट, तुमचा 3 फुटाचा पट्टा आहे. जर तुम्ही 8 फुटाचा ऊसाचा पट्टा घेतला आणि त्याच्यामध्ये कडधान्य आहे, तुमचे तेलबियाचं पीक आहे, भाजीपाले आहे, फूल आहे, तुमचं बासमती धान आहे किंवा गहू आहे देशी, हे आपण घेऊ शकतो. मधल्या पट्ट्यात अतिशय उत्कृष्ट आम्ही घेऊन दाखवलेलं आहे, आमच्या मॉडेल उभे आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे पाण्याचा, ती तीव्रता आपण कमी करता येते. दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी तुम्ही पोहोचू शकले नाही आजपर्यंत इथले राज्यकर्ते. मग तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातला जो दुष्काळग्रस्त तालुका आहे तिथे अजिबात पाणी गेलं नाही सिंचनाचं. पण मी सांगतो की जर ऊस शेतीमध्ये झिरो बजेट शेती यांनी पूर्ण अंमलात आणली कदाचित इथल्या सरकारने त्याचा विचार करून, तर 10% पाणी त्यांची ऊस शेती 100 टनापर्यंत नेऊन देण्याची गॅरंटी मी घेतो. आज आमचे बारामती तालुक्यात पुणे जिल्ह्यातल्या मधुकर पिसाण आहे होळगावचे, 100 टनाचा ऊस उभा आहे झिरो बजेटमध्ये. दरवर्षी मागच्या वर्षी त्यांनी 80 टन घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या संपूर्ण डाळिंबाच्या बागा तेलाने उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आमचे जे मॉडेल आहे डाळिंबाचे पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात किंवा विदर्भात, तिथे तेल्या नाही आहे. संत्रा फायटोथोरानी म्हणजे डिंक्यानी उद्ध्वस्त झाले आहेत गमोसिसनी.
सगळे रासायनिक जे संत्रा बाग आहेत तिथे डिंके आहे. आमच्या नैसर्गिक झिरो बजेटच्या डाळिंब आपल्या संत्र्यावर डिंक्या नाही आहे, मोसंबीवर डिंक्या नाही आहे, अतिशय निकोप आहे. भाषे लाव भाषेचा खूप खर्च आहे सपोर्ट देण्याचा विदर्भामध्ये संत्र्यामध्ये. आमचे बिना भाष्यानं भाषेची आवश्यकता नाही आहे, तरी नुकसान नाही आहे आणि खाली मशागत नाही आहे. म्हणजे डाळिंब संत्रा आणि ऊस जे मुख्य पीक आहे त्याच्यावर जे काही समस्या आहे त्याचं सोल्युशन आमच्याजवळ आहे आणि आमचे मॉडेल त्याप्रमाणे उभे आहे. द्राक्षामध्ये बिना खर्चाची द्राक्ष शेती करता येते आम्ही सिद्ध केलेलं आहे. उत्कृष्ट क्वालिटीचे द्राक्ष बिन म्हणजे कोणते रेसिड्यूज त्याच्यात मिळणार नाही अशा त्याचे द्राक्ष आम्ही पिकवतो, ते मॉडेल उभे आहे. महाराष्ट्राच्या समस्या कापसाचा मुख्य प्रश्न आहे. बीटी कॉटन मी पाहिलेलं आहे, बीटी कॉटन यावर्षी 1.5 क्विंटलच्या वर जाणार नाही अशी स्थिती आहे. कारण सगळ्या करप्यानी आणि ब्लाईटनी खतम झालेल्या आहे, लाल्या पडलेल्या आहे. आमच्यावर लाल्या नाही आहे, कापसाचे बोंड अतिशय चांगले आहेत, कापूस चांगला आहे. हो एक आहे की तेथे 15 क्विंटल घेत असतील तर आमचे 10 क्विंटल घेतील शेतकरी, पण त्याचा मुनाफा जास्त आहे, उत्पादन खर्च शून्य आहे आणि बीटी कॉटनचा उत्पादन खर्च प्रचंड आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर सोडवणूक करण्यासाठी आपल्याला नक्कीच याचा विचार करावा की 10.5-11% रिकव्हरी नाही आहे ऊसामध्ये साखरेची. झिरो बजेट शेतीमध्ये आमच्या शेतकऱ्यांनी 14% नेलेली आहे. कल्पना करा की पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक किती सुखी होणार आहे. म्हणजे त्याचा उत्पादन खर्च शून्य राहणार आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन 100 टनाचा 80 टनाचा ऊस उभा आहे तो आपण जाऊन बघा. आणि साखरेची रिकव्हरी 14% जाणार आहे. कमी 10% पाणी पाहिजे आणि एका देशी गाईपासून ते सगळे होणार आहे. म्हणजे कल्पना करावी आपण की भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या काही समस्या आहे त्यावर नक्कीच आपण सोल्युशन काढू शकतो. आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही आहे, आमचा स्वार्थ असा आहे की पाणी वाचलं पाहिजे, पर्यावरण वाचलं पाहिजे, हा मानव वाचला पाहिजे, पृथ्वी धरती माळ वाचली पाहिजे, आपले पिकं वाचली पाहिजे आणि खेड्यातला शेतकरी जो उद्ध्वस्त होत आहे तो पुन्हा उभा झाला पाहिजे. तो उभा झाला तर महाराष्ट्र उभा होईल, महाराष्ट्र उभा झाला तर आपला भारत उभा होईल आणि भारत महासत्ता बनेल. भाषण होणार नाही, कृती होईल. भारतासहित 4 गोष्टीवर खूप विचारमंथन चालू आहे. मग प्रसारमाध्यमातून असो की चर्चासत्र असो की सगळ्या संगोष्टी आहे. पहिलं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज, म्हणजे वायुमंडलमध्ये जो बदलाव होत आहे, वातावरणामध्ये बदल आणि वैश्विक तापमान वृद्धी, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे खाद्य असुरक्षा म्हणजे फूड क्रायसिस. तिसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आणि चौथा मुद्दा आहे की ग्रामीण भागातून प्रचंड होणारं स्थलांतर. हे चारही मुद्दे पर्यावरणाशी जुडलेले आहे असं मला वाटतं. म्हणजे मी तर दावा करतो की ग्लोबल वॉर्मिंगमध्ये 60% रासायनिक शेतीचा आहे आणि सेंद्रिय शेतीचा आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्यामध्ये जे 4 हरितगृह वायू कारण आहे त्याचं जास्त उत्सर्जन करण्यामध्ये हे 3 उद्योग कारण आहे. एक तर म्हणजे रासायनिक शेतीमध्ये जास्त उत्सर्जन होतं, सेंद्रिय शेतीमध्ये कार्बन डायऑक्साईड मिथेनचं जास्त उत्सर्जन होतं आणि धुरांडे जे असतात उद्योगांचे त्याच्यातून जास्त होतं. हे वाचवण्याचं काम झिरो बजेट शेती करते. कारण झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये 1 ग्रॅमही उत्सर्जन होत नाही. कारण कोणतंही शेणखत टाकलं जात नाही, जे शेणखत प्रचंड प्रमाण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करते. गांडूळ खत, रासायन कंपोस्ट खत वापरलं जात नाही, कारण हे सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात. रासायनिक शेतामध्ये आपण जे रासायनिक खत टाकतो ते आपण झिरो बजेट शेतीमध्ये टाकत नाही. म्हणजे कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित करण्याला वावच नाही अजिबात. आणि त्याच्यामुळं झिरो बजेट शेती ही ग्लोबल वॉर्मिंगला थांबवते, त्याचं प्रमाण घटवते, ते वाढवण्याचं उत्सर्जन करत नाही आणि हाच एक ग्लोबल वॉर्मिंग घटवण्याचा किंवा थांबवण्याचा एक उपाय म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फूड क्रायसिस. 160 कोटी लोकसंख्या होणार आहे 2050 मध्ये. 50 कोटी टन धान्य पाहिजे. आज 25 कोटी टन आपण धान्य पिकवतो, पण आकडे असे सांगतात की आपलं एकूण उत्पादन जरी वाढलं तरी प्रति एकर प्रत्येक पिकाचं उत्पादन घटत आहे रासायनिक शेतीमध्ये आणि सेंद्रिय शेतीमध्ये. म्हणजेच जर आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे, 50 कोटी टन घ्यायचं आहे, तर रासायनिक शेती काही कामाची नाही, सेंद्रिय शेती कामाची नाही, सिद्ध झालं. मग त्याचा पर्याय काय आहे? तो आहे झिरो बजेट शेतीमध्ये. झिरो बजेट शेतीमध्ये आम्ही उत्पादन घटत नाही,
उत्पादन वाढतं. उलट मी हे सिद्ध केलेलं आहे की संकरित बियाण्यापेक्षा झिरो बजेट शेतीमध्ये उत्पादन जास्त देतं देशी बियाणं, आणि आम्ही सिद्ध केलेलं आहे. बासमती धान रासायनिक शेतीमध्ये तुम्ही कितीही रासायनिक खतं टाका, तुम्हाला 12 क्विंटल चारो मिळत नाही. आमच्या शेतकऱ्यांनी झिरो बजेट शेतीमध्ये ते 24 क्विंटल घेतलेले आहे, 18 ते 24. बन्सी घेऊ जो देशी आहे, किती किती रासायनिक खत टाका, 6 पोते पिकत नाही, आम्ही ते 18 क्विंटलपर्यंत घेतलेलं आहे. म्हणजे फूड क्रायसिस जर आपल्याला सॉल्व करायचं असेल, म्हणजे त्याचं जर आपल्याला निराकरण करायचं असेल, ती समस्या सोडवायची असेल, तर रासायनिक शेतीनं ते सुटत नाही, सेंद्रिय शेतीनं अजिबात सुटत नाही. एकच उपाय आहे, तो म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेतीनं आपण ही सोडू शकतो. 2.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत पूर्ण भारतामध्ये, आणि या 2.5 लाखामध्ये सगळे रासायनिक शेती करणारे आहेत. एकही उदाहरण असं नाही की नैसर्गिक शेती करतो, झिरो बजेट शेती करतो, ज्यानं आत्महत्या केल्या आहे. अजिबात, कारण वावच नाही. झिरो बजेट शेतीमध्ये आत्महत्या करण्याला वाव नाही, कारण काहीही विकत घ्यायचं नाही, उत्पादन खर्च शून्य आहे, उत्पादन त्याला घटत नाही, जास्त मिळतं आणि त्याचं मूल्य दुप्पट मिळतं. आत्महत्या कसं करणार आहे? आम्ही आत्महत्या करण्याच्या मागची जी कारणं आहेत तीच नष्ट केलेली आहे. आणि स्थलांतरण का होतं? कारण आज कोणताही शेतकरी शेती करायला तयार नाही. त्याचा तरुण मुलगा म्हणतो, मी शेती करत नाही. 200 एकरचा शेतकरी तरुण मुलगा म्हणतो, मी चपराशीची नोकरी करेल मुंबईला जाऊन, मग शेती करणार नाही. कारण त्याला माहिती आहे आत्महत्या करावं लागते. आणि कसं काय करणार आहे? एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. शेतकरी आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला लग्न करून देत नाही, म्हणतो आत्महत्या करेल, माझी मुलगी विधवा होईल. म्हणजे फार मोठी समस्या झाली. 40-40 वर्षाचे पोरं झालेल्या शेतकऱ्यांची मुलं लग्न होत नाही, ही मोठी समस्या. आणि म्हणून तो स्थलांतर करतो, गावाला त्याला वाव नाही आहे. पण झिरो बजेट शेतीमध्ये जेव्हा त्याला दिसतं की उत्पादन खर्च शून्य आहे, एका एकराला तो फळबाग 1.5 लाख 2 लाख रुपये घेऊ शकतो, डाळिंब लावले तर 3 लाख घेऊ शकतो, कशाला तो नोकरी करणार चपराशीची, आणि कशाला गुलामी करणार आहे, कशाला तो त्या गुन्हेगारीमध्ये सामील होणार आहे. आणि म्हणून त्यांना पुनश्च शहराकडून जे स्थलांतरामुळे शहराचे बेडप होत आहे, त्यांच्या समस्या वाढलेल्या, गुन्हेगारी वाढलेली आहे, ती घटवण्यासाठी पुन्हा हे स्थलांतर रोखण्याचं काम झिरो बजेट शेती करणार आहेत. आणि पाण्याची शुद्धता आम्ही करणार आहोत, कारण जे प्रदूषण अजिबात नाही, पर्यावरणाचं प्रदूषण नाही. आणि पर्यावरणाचे चालू असतात, माझ्या बैठका चालू असतात, आणि जिथे जिथे आत्महत्या होत आहेत ते प्रांत आहेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका, केरळ, तमिळनाडू, पंजाब. आणि इथे मी बघितलं की हे सगळे विकसित राज्य आहे भारतातले, आणि इथेच आत्महत्या आहे. उलट जिथे विकास नाही, म्हणजे बिहार आहे, आसाम आहे, बंगाल आहे, उत्तर प्रदेश आहे, राजस्थान आहे, ओडिशा आहे, हे मागासलेले राज्य आहे, तिथे एकही आत्महत्या नाही शेतकऱ्यांची. म्हणजे माझ्या हिशोबाप्रमाणे एक समीकरण तयार झालं का, जिथं तथाकथित विकास आहे त्या ठिकाणी आत्महत्या आहे, ज्या ठिकाणी विकास नाही त्या ठिकाणी आत्महत्या नाही. म्हणजे विकास या संकल्पनेवर आता थोडासा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असं मला वाटतं. पंजाबमध्ये मी शेतकरी कुटुंबाचा अभ्यास केला, तमिळनाडूमध्ये ज्या बेल्टमध्ये आत्महत्या होतात त्या कोयंबतूर बेल्टमध्ये मी अभ्यास केला, ज्यांच्या घरी आत्महत्या झाल्या आहेत. केरळमध्ये वायनाड आणि वायनाड जिल्ह्यामध्ये आणि इडुकी जिल्ह्यामध्ये जास्त आत्महत्या झाल्या आहेत, तिथल्या कुटुंबाचा मी अभ्यास केला जिथे आत्महत्या झालेल्या आहेत. विदर्भामध्ये अभ्यास केला, कर्नाटकामध्ये अभ्यास केला जिथे आत्महत्या झालेल्या आहेत, आणि आंध्र प्रदेशामध्ये तेलंगणामध्ये मोठ्या आत्महत्या झाल्या, तिथला अभ्यास केला, आणि रायलसीमामध्ये. आणि अभ्यास केल्यानंतर मी केस स्टडीज बनवल्या, त्याचं समीक्षण केलं, आणि शेवटी मला दिसून आलं की या सगळ्या 1500 कुटुंबाचा अभ्यास केल्यानंतर चार कारणं मला कळले आत्महत्यामागचे. पहिलं कारण म्हणजे सतत वाढणारं उत्पादन खर्च. रासायनिक शेतीमध्ये उत्पादन खर्च जेवढ्या प्रमाणात वाढतो, कारण प्रत्येक निविष्टाचा किंमत दरवर्षी वाढत जाते, त्याला ते घ्यावंच लागते. आता बीटी कॉटनमध्ये तो चौपट वापरतो आहे, आणि सेंद्रिय शेतीच्या निविष्टा रासायनिक शेतीपेक्षा निविष्टापेक्षा चौपट महाग आहेत. म्हणजे उत्पादन खर्च सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक शेतीमध्ये खूप वाढतो, आणि मग त्याला कर्ज काढावं लागतं बँकेकडून, सावकाराकडून, आणि मग तो कर्जबाजारी होतो, आणि कर्ज फेडण्याची क्षमता नसते, नैसर्गिक आपत्ती येतात, बाजारभाव मिळत नाही, अनेक कारणं असतात, आणि शेवटी आत्महत्या करतो. झिरो बजेट शेतीमध्ये तुम्हाला काहीही विकत आणून टाकण्याची आवश्यकता नाही. एक देशी गायपासून 30 एकरची शेती होते, ऊस असो, डाळिंब असो, द्राक्ष असो, तुमचं केळी असो, कापूस असो, की आमचा संत्रा असो, की कांदा असो, की भाजीपाला असो, कोणतेही पीक असो,
त्याचा उत्पादन खर्च शून्य आहे, म्हणजे त्याचा उत्पाद त्याला काहीच विकत आणून टाकायची आवश्यकता नाही, उत्पादन कमी नाही, उत्पादन जास्त मिळते, दुप्पट भाव मिळतात, आत्महत्याचा प्रश्नच कुठे येतो? इथे आम्ही तेच मूळ कारण खतम केलेलं आहे. दुसरं कारण मला असं दिसून आलं की नैसर्गिक आपत्ती, कारण अकस्मात पाऊस येतो, वादळं येतात, हे पाला पडतो, म्हणजे खूप 0 डिग्रीच्या खाली तापमान जातं, उष्णतेची लाट येते, गारपीट होतं आणि पीक उद्ध्वस्त होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोणी हा स्वीकारणार नाही जी मी जर दावा केला तर मला तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी तुम्हाला सत्य सांगतो की या सगळ्यामध्ये झिरो बजेट शेतीचं पीक वाचतं. शेजारचा जे पीक आहे रासायनिक ते पाल्यामुळं, म्हणजे अत्यंत 0 डिग्रीच्या खाली तापमान गेल्यामुळं नष्ट झालेलं आहे आणि हे जिवंत आहे. उष्णतेची लाट आलेली आहे, आमची पिकं टिकलेली आहे आणि हे नष्ट झालेली आहे. गारपिटीमध्ये सुद्धा आमचा संत्रा मोसंबी तेवढं नुकसान झालं नाही जेवढं रासायनिकवाल्यांचं झालेलं आहे. आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीतून वाचण्याचं सामर्थ्य पिकामध्ये या झिरोबजेट शेतीमधून आम्ही निर्माण करतो. तिसरं कारण आहे हे मार्केट बाजार नियंत्रण व्यवस्था. म्हणजे काय होतं की जसा शेतकऱ्याचा शेतमाल आता विकायला येतो त्यावेळेस भाव कोसळले जातात, कोसळल्या जातात डेलिबरेटली मुद्दाम. 1500 आता सोयाबीनचे भाव आहे 2200 रुपये, काही दिवसांनी ते 1800 रुपये 1500 रुपये येतील आणि मे महिन्यात सोयाबीन 4500 रुपये. कापसाचे भाव आता 3000 3500, मे महिन्यामध्ये 6000, म्हणजे हे भाव कोसळले जातात. शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असतं, बँकवाले बंदूक घेऊन त्याच्या मागे धावत असतात की आमची रिकव्हरी दे नाही तर आम्ही जप्ती आणतो, आणि बिचारा जप्तीच्या बदनामीच्या भीतीनं जप्तीच्या भीतीनं खळ्यावरून जितकं काही आणलं ते सगळंच विक्रीचा प्रयत्न करतो. भाव कोसळलेले असतात, त्याला भाव मिळत नाही आणि मातीमोल किंमत मिळते आणि कर्ज फेडू शकत नाही आणि जप्तीच्या भीतीनं तो आत्महत्या करतो. झिरो बजेट शेतीमध्ये तुम्हाला सांगतो की याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण बाजारामध्ये जेव्हा भाव उच्च असतील तेव्हा आमचा शेतकरी विकेल, कारण आम्ही कर्ज काढलेलं नाही, बँकेतून काढलं नाही, सावकाराकडून काढलं नाही, कारण उत्पादन कर्ज शून्य आहे. आम्हाला काही विकतून टाकण्याची आवश्यकता नाही, खतं नाही, औषधं नाही, काहीच काहीच नाही. उलट फळगा बागेमध्ये मशागत सुद्धा नाही, बिना मशागत आमच्या फळबागा तुम्हाला दिसतील, ऊस दिसेल, ऊसामध्ये सुद्धा मशागत नाही, म्हणजे ट्रॅक्टरची आवश्यकता नाही. आणि मग कर्ज काढण्याचा प्रश्नच कुठे येतो? आणि कर्ज काढायचंच नाही, जप्ती कशी येणार आहे आणि जप्ती आत्महत्या कशी होणार आहे? आणि चौथं, आणि जेव्हा आमच्या भावाला उत्तम भाव मिळेल, कारण प्रचंड मागणी आहे, दाम दुप्पट मिळतात, घरी येऊन लोक आमचा माल घेऊन जातो, व्यापारी घेऊन जातात, माल शेतकरी तुमचे शहरातले ग्राहक निघून जातात, तर प्रश्नच येत नाही शेतकरी आत्महत्या करण्याचा. आणि चौथा मला कारण दिसलं ही आमच्या सरकारची भूमिका, सरकारची नीती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अभ्यास करा सरकारच्या नीतीचा, तेव्हा दिसून येईल की कापूस जेव्हा आता कापूस वेचणीला आलेला आहे, पीक आता बाजारात येतो आहे, त्यावेळेस निर्यात थांबवली जाते, आयात चालू जाते कोणत्याही पिकाची, आणि मग भाव कोसळले जातात. ही सरकारची नीती मला वाटत नाही कशामुळे आले मला माहीत नाही, याचा अभ्यास मी केलेला नाही, कारण मी राजनीतिक नेता नाही आहे, मी एक सामाजिक कार्यकर्ते किंवा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहे. पण जी काही नीती आहे त्यातून आमचा शेतकरी वाचतो, कारण सरकारने कोणतीही धोरणं पकडली तरी आमचा शेतकरी त्यात येत नाही. आमची बाजार नियंत्रण व्यवस्था वेगळी आहे, आम्ही मध्यस्थ मुक्त माल शेतमाल विक्री करतो, सरळ उत्पादकाला उत्पादक ते ग्राहकाला देतो, मध्यात मध्यस्थ दलाल कोणी नसतो आणि प्रचंड मागणी असते, त्याच्यामुळं संपूर्ण नफा शेतकऱ्याला मिळतो. म्हणून शेतकरी आपल्या सरकारची नीती काही असो, आमचा झिरो बजेटचा माल शेतमाल हा प्रक्रियाकृत असतो, विषमुक्त असतो, पौष्टिक असतो, त्याच्यात औषधी मूल्य असतात, प्रतिरोधशक्ती प्रतिकारशक्ती देणारे मूल्य असतात, त्याच्यामुळे बाजारामध्ये विश्वामध्ये प्रचंड मागणी आहे. सरकारच्या नीतीवरती मागणी होत नाही, मागणी सरळ आमच्याकडे येते, चौपट किमतींना आमचा माल विकला जातो. आणि म्हणून आत्महत्या मागची जी 4 कारणं आहे मला वाटते ते आपोआपच निरस्त होतात, ते निष्क्रिय होतात. आणि म्हणून सरकारला माझं नम्र निवेदन आहे की पॅकेजेसमुळे आत्महत्या थांबल्या नाही, थांबणार नाही, कारण पॅकेज शेतकऱ्यापर्यंत पोहोचले तरी त्याचे कारणं वेगळे असतात, तुमची कारणं वेगळे आहेत. आणि असं कोणतंही म्हटलं होतं की विदर्भामध्ये ओलतीची सोय नाही म्हणून आत्महत्या होतात, असं जर आहे तर ऊस उत्पादक आत्महत्या का करतायत पश्चिम महाराष्ट्राचे कर्नाटकातले, तिथं तर प्रचंड पाणी आहे. डाळिंब उत्पादक आत्महत्या का करतायत, द्राक्ष उत्पादक आत्महत्या करतायत का करतायत, याचं उत्तर मिळालं पाहिजे. ही कारणं नाही आहे, मुळातच कारण ही आहे की जी व्यवस्था उभी झालेली आहे शेतकऱ्यांचं शोषण करणारी, हीच आमची टाळलेली आहे.
आमची सगळी व्यवस्था आम्ही समांतर व्यवस्था उभी केलेली आहे. आत्महत्या साम टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ॲग्रोवन या बातमीपत्रात आपण झिरो बजेट नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांची सविस्तर मुलाखत ऐकली. आता प्रत्यक्ष शेतामध्ये ते आपल्या सोबत आहेत. एकूणच झिरो बजेट नैसर्गिक शेती किती शाश्वत आहे आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ती कशी फायदेशीर ठरू शकते याबद्दल आपण सविस्तर त्यांची चर्चा करूया. सर्वप्रथम आपण पाळेकर सरांची चर्चा करूया. सर, तुमचं स्वागत. प्रत्यक्ष झिरो बजेट नैसर्गिक पद्धतीनं ज्या शेतामध्ये शेती होते तिथं आपण आहोत. सर्वप्रथम झिरो बजेट शेती नेमकी काय? झिरो बजेट शेती ही शाश्वत शेती आहे. ती रासायनिक नाही, सेंद्रिय नाही आणि नैसर्गिकसुद्धा नाही. ती नैसर्गिक शेतीपेक्षा वेगळी आहे, सेंद्रिय शेतीपेक्षा वेगळी आहे. शाश्वत शेतीची परिभाषा म्हणजे व्याख्या अशी करता येईल की जे कृषितंत्र ज्याच्या माध्यमातून जे नैसर्गिक स्रोत आहे, जीव, जमीन, पाणी, पर्यावरण यांचं संरक्षण होईल, ते शाश्वत राहील, ती शाश्वत शेती. आपण दिसून आलं की रासायनिक शेतीमुळं या नैसर्गिक संसाधनाचे नुकसान होतं, नष्ट होतात. सेंद्रिय शेतीमुळं नैसर्गिक संसाधनांना नुकसान होते, म्हणून ती आपण शाश्वत शेती म्हणू शकत नाही. झिरो बजेट नैसर्गिक शेतीच अशी एक तंत्र आहे की ज्यामध्ये जीव, जमीन, पाणी, पर्यावरणाचा विनाश टळतो, ग्लोबल वॉर्मिंग घटते, वायुमंडलमध्ये जो बदलाव होत आहे हवामानामध्ये तो आपण रोखू शकतो. कारण याच्यामध्ये जे हरितगृह वायू आहे त्याचं उत्सर्जन होत नाही, बाकी सेंद्रियमध्ये मोठ्या प्रमाणात होते, रासायनिकमध्ये मोठ्या प्रमाणात होते. दुसरी गोष्ट, विदर्भातले जितके काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये इथली कोरडो शेती सगळ्यात जास्त आहे, पावसाच्या पानावर उभी आहे. आणि आता कापूसमध्ये बीटी कॉटन 99% गेलेलं आहे. बीटी कॉटनबद्दल मला सांगायचं तर बीटी कॉटन हा एक जनुक अभियांत्रिकीय म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड नपुसक बियाणं असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती बहुत खूपच कमी असते. दुसरी गोष्ट, फक्त अमेरिकन बोंडळीला ते प्रतिबंधक आहे, परंतु जे सकिंग पेस्ट आहे म्हणजे रस शोषक किडी आहे, बाकीच्या किडी आहेत त्याला ती प्रतिबंधक नाही. आणि जेव्हा आपण रासायनिक शेतीमध्ये बीटी कॉटनचा अभ्यास करतो तेव्हा दिसून येतं की मोठ्या प्रमाणात मावा आला आहे, तुडतुडे आले, पांढरी माशी आलेली आहे, बॅक्टेरियल ब्लाईट आलेलं आहे, बाकीचे रोग आलेले आहे आणि नुकसान झालेलं आहे, लाल्या आलेलं आहे. आमच्या नैसर्गिक शेती, झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला हा प्रकार दिसणार नाही. बीटी कॉटनला सगळ्यात जास्त रासायनिक खतं पाहिजेत, कारण रासायनिक खताला प्रतिसाद देणारी ती जात आहे. सगळ्यात जास्त औषधं पाहिजे, कारण ज्या रस शोषक किडी आहे त्या येतातच, त्यांना नियंत्रित करण्यासाठी, रोगांना नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि त्याच्यामुळं त्याचा उत्पादन खर्च खूप वाढतो. नैसर्गिक आपत्तीमध्ये तो टिकत नाही आणि मग त्याला ओलतीशिवाय उत्पादन मिळत नाही मोठ्या प्रमाणात. ह्या तीन गोष्टी जर आपल्या विदर्भामध्ये कमतरता असेल तर मला वाटतं विदर्भामध्ये बीटी कॉटनचा प्रयोग करणं थोडं घातक ठरणार आहे इथल्या सगळ्याच एकंदर परिस्थितीला. मग याला पर्याय काय? तर याला पर्याय आम्ही नैसर्गिक शेती पद्धत, झिरो बजेट नैसर्गिक शेती पद्धतीनं देशी कापसाचे वाण आम्ही घेतलेले आहे. कर्मधर्म संयोगानं इथल्या ज्या मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र आहे तिथले जे प्रमुख आहेत तिथले, त्यांनी यावर्षी मोठा प्रोग्राम घेतलेला आहे आपल्या देशी कापसाच्या वाणाचा प्रचाराचा. आणि मी त्यांच्याशी बोललो, डायरेक्टर साहेबांशी, त्यांनी आमच्या शेतकऱ्याला ते बियाणं मोफत दिलेलं आहे. देशी कापसाचं बियाणं नैसर्गिक झिरोबजेट नैसर्गिक शेतीमध्ये अतिशय उत्तम प्रतिसाद देते आहे. सर, तुम्ही म्हणता की झिरो बजेट शेती आणि दुसरीकडे शोकांतिका अशी आहे की विदर्भातले शेतकरी मॅक्झिमम कर्जबाजारी झाले आहेत, कर्जबाजारीपणामुळे ते आत्महत्या करतात. सर, तर हे कसं शक्य आहे, म्हणजे कुठलंही खर्च न करता शेती? हां, याला कारण की अतिशय नवीन तंत्र आहे, त्याच्यामुळे ऐकणाऱ्याला खूप आश्चर्य वाटतं की एका गाईपासून 30 एकरची शेती कशी काय होऊ शकते. आणि मग तुम्ही म्हणता का रासायनिक खत टाकायचं नाही, सेंद्रिय खत टाकायचे नाही, शेणखत टाकायचं नाही, काहीच टाकायचं नाही, हे कसं शक्य आहे? आणि मग किडी कशा येणार नाही, रोग कसे येणार नाही, आम्हाला काही पटत नाही, अशी प्रतिक्रिया प्रत्येकाची असते. मग तो कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ असो की आमचा सामान्य शेतकरी असो, कारण त्याची मानसिकता आता बनलेली आहे. पण मी उदाहरण देतो की मोठमोठ्या जंगलामध्ये जा, तुम्हाला आंब्याचं, चिंचेचं मोठं झाड दिसेल, अगणित फळांनी अगदी लदबदलेलं, बिना मानवी सहायता, म्हणजे मानवाची उपस्थिती अजिबात नाही आहे, कोणतीही सहायता नाही, दरवर्षी अगणित फळ देतं. का?
जंगलातल्या कोणत्याही फळाचं झाडाचं कोणतेही पान तोडा, जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा, तुम्हाला नायट्रोजनची कमतरता दिसणार नाही, फॉस्फेटची नाही, पोटॅशची नाही, कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता नाही. म्हणजे मिळालं आहे. कुठून घेतलं? कोणतंही झाड तीन जागेतून अन्नद्रव्य घेते. एक म्हणजे सूर्यप्रकाशापासून सूर्यशक्ती घेते, एका चौरस फुटाला, एका दिवसाला एक चौरस फूट पान 12.5 किलो कॅलरी सोलर एनर्जी म्हणजे सूर्यशक्ती गोळा करते, त्यापासून आपल्याला 4.5 ग्रॅम खाद्यनिर्मिती करते, 1.5 ग्रॅम आपल्याला धान्याचं उत्पादन मिळते, 2.25 ग्रॅम आपल्याला फळांचं आणि भाजीपाल्याचं टनेज मिळते. म्हणजे याचा अर्थ रेशो ठरलेला आहे. आणि सूर्य जो सूर्यप्रकाश देते तो फुकटात देतो, आपल्याला विकत घ्यावं लागत नाही. पाणी दुसरी गोष्ट, त्याला पाणी पाहिजे. पाणी मुळ्या वाटतं जमिनीतून घेते मुळ्या. पाणी हे मान्सूनचे ढग देतात. मान्सून जेव्हा हिंद महासागरात प्रवेश करतो कृत्तिका नक्षत्रामध्ये मे महिन्याच्या पहिल्या हप्त्याला, तर हिंद महासागरातून, अरबी समुद्रातून, बंगालच्या उपखाडीतून प्रचंड प्रमाणात 700 घनमैल बाष्प तो जमा करतो, त्याचे ढग बनतात. आणि ते ढग जेव्हा आपल्या देशात येतात, पाणी देतात, तेव्हा आपल्या नद्या नाल्यांना पाणी मिळतं, विहिरीला पाणी मिळतं. म्हणजे ढगांनी पाणी दिलेलं, मान्सून बिल पाठवत नाही. आणि तिसरं गोष्ट, हवेतून सूर्यप्रकाश, आपलं कर्बाम्ल वायू घेतं पान, कर्बाम्ल वायू चा बिल हवा पाठवत नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 98% शरीर कोणत्याही पिकाचं हे हवा पाण्यापासून आणि सूर्यशक्तीपासून बनते. म्हणजे फक्त 1.5% जे जमिनीतून घेते आणि ते अन्नद्रव्य म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आणि जमीन अन्नद्रव्यानं संपृक्त आहे. मला सांगा, जंगलातल्या झाडाच्या पानामध्ये जर नायट्रोजनची कमतरता नाही, फॉस्फेटची, पोटॅशची नाही, मॅक्रोन्यूट्रिएंटची कमतरता नाही, म्हणजे ते मिळालं. आपण दिलं नाही, जमिनीतून घेतलं ना. मग जमिनीत नसतं तर कमतरता आली असती, पण कमतरता नाही आली. म्हणजे जमिनीत आहे, जमीन अन्नपूर्ण आहे, जमीन महासागर आहे. फक्त एकच की जमिनीमध्ये जेवढे काही अन्नद्रव्य आहे ते पिकाला ज्या स्थितीत पाहिजे त्या स्थितीत नाही आहेत. म्हणजे जसं पिकाला पाहिजे भाकर, पिकाला पाहिजे पोळी, शिरलेलं अन्न पाहिजे. आणि जमिनीमध्ये शिरलेलं अन्न नसतं, तिथे दाण्याच्या रूपात असतं. म्हणजे आपल्या घरी जसं आपण दाणे खाऊ शकत नाही, तसंच कोणत्याही पिकाची मुळी हे दाण्याच्या रूपात अन्नद्रव्य घेऊ शकत नाही, त्यांना शिजवलेलं पाहिजे. आणि शिजवण्याचं काम अनंत कोटी जीवाणू करतात. आणि ते जीवाणू आपण रासायनिक खत शेतीनं मारलेलं आहे, सेंद्रिय शेतीनं मारलेलं आहे. कारण सेंद्रिय शेतीमध्ये कॅडमियम, आर्सेनिक, मर्क्युरी, लेड अत्यंत खतरनाक विषारी जड पदार्थ असतात, त्याच्यामुळे ते जीवाणू मरतात. आणि ह्युमस निर्माण होत नाही, ह्युमस नष्ट करण्याचं काम रासायनिक आणि सेंद्रिय शेती करते. याचा अर्थ असा की आपल्याला खतं नको. 98% जर शरीर कोणत्याही पिकाचं हवा पाण्यापासून बनते, सूर्यशक्तीपासून बनते आणि ते फुकट देते, तर वरून टाकण्याचा प्रश्नच नाही. आपल्या डोक्यातलं खात काढून टाका. आपल्या जमिनीत सगळंच काही आहे, पण ते भाकरीच्या रूपात नाही आहे, ते दाण्याच्या रूपात आहे. पकवणारे जीवाणू, म्हणजे आपल्याला फक्त जीवाणू जमिनीत पाठवायचे आहे. मग मी विचार केला की जीवाणूचं विभजन कोणतं सगळ्यात चांगलं. मग मी सगळ्या जातींच्या गायींचं शेण तपासलं, मूत्र तपासलं, बैलांचं, म्हशीचं, जर्सी ओलष्टीनचं. आणि शेवटी दिसून आलं की जर्सी ओलष्टीन हा गाय नाही आहे, एक वेगळा खतरनाक प्राणी आहे. त्याचं शेण आपल्याला काही कामाचं नाही आहे, मूत्र काही कामाचं नाही. पण देशी गायीचं शेण अद्भुत विभजन आहे. 1 ग्रॅम जीवाणूमध्ये आपल्या शेणामध्ये देशी गायीच्या 300 कोटी ते 500 कोटी जीवाणू मिळतात. आणि मग मी अभ्यास केला की एका एकराला किती शेण पाहिजे. आणि मग 1000 किलोपासून 1 किलोपर्यंत वेगळ्या मात्रेमध्ये मी पिकावर त्याचे प्रयोग केले. आणि सतत 6 वर्षांना दिसून आलं की काहीही आवश्यकता नाही, फक्त एका एकराला महिन्यातून एकदा 10 किलो देशी गायचं शेण पाहिजे, विरजन म्हणून, खत म्हणून नव्हे. आणि एक गाय एका दिवसाला 11 किलो शेण देते, म्हणजे महिन्यातून एकदा टाकायचं आहे. म्हणजे याचा अर्थ एका गायीचं एका दिवसाचं शेण 1 एकराला, 30 दिवसाचं शेण 30 एकराला. तुमच्याकडे 1 गाय असेल तर 30 एकर शेती अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही करू शकता. 40 लाख शेतकरी माझी झिरो शेती करतात. महाराष्ट्रात जेवढे काही पीक आहे तेवढे आमचे मॉडेल उभे आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊसाचं टने 30-35 टनाच्या वर नाही आहे. आमचं 80-90 टनाचा बूस उभा आहे. तुम्ही केव्हाही जा बारामती तालुक्यातलं होळगाव आणि तिथे मधुकर पिसाळचा प्लॉट पाहू शकता. आमच्या दाळिंबावर तेल्या नाही, तुम्ही जाऊन बघा. आमचे हे संत्रे उद्ध्वस्त झाले विदर्भाचे. विदर्भा बलस्थान आहे, संत्र आहे बलस्थान आहे विदर्भाचं. डिंक्याने सगळे नष्ट झालेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या संत्र्यावर तुम्हाला डिंक्या दिसणार नाही. संत्र्याला विदर्भामध्ये बास्यांचं सपोर्ट देण्याचा प्रचंड खर्च आहे. म्हणजे शेतकरी आता संत्रा उत्पादक म्हणता बाबा हे कटकट नको,
तुम्हाला आश्चर्य वाटेल की झिरो बजेट नैसर्गिकच्या संत्र्यामध्ये बासे लावलेले नाही, लटपटून फळं आहे, फांद्या तुटलेल्या नाही, फांद्या बागलेल्या आहे. आईला लेकरू भारी होत नसते. नैसर्गिक शेतीमध्ये झाडाच्या फांद्यामध्ये इतकी लवचिकता येते की फांदी तुटत नाही. म्हणून तुम्हाला एक लक्षात ठेवा, उत्पादन खर्च शून्य, तुम्हाला रासायनिक खत टाकायचं नाही, शेणखत ट्रक ट्रॅक्टरने विकत आणतात शेतकरी फळबागेमध्ये आणि भाजीपाल्यामध्ये, एक ग्रॅमही शेणखत विकत आणून टाकायचं आवश्यकता नाही. कंपोस्ट नाही, वर्मी कंपोस्ट नाही, कीटनाशक औषधं आपल्याला विकत आणायची नाही. हे ब्रह्मास्त्र, निमास्त्र, अग्निअस्त्र, दशपर्णी अर्क हे मी जे सांगितलेले फॉर्म्युले आहे ते आपल्या घरी तयार करायचे आहे. आपल्या परिसरात ते सगळ्या वनस्पती आहे, आपल्या घरी गोमूत्र आणि देशी गाय शेण आहे, विकत आणण्याची आवश्यकता नाही आहे. आणि 10% पाणी पाहिजे, मी सिद्ध केलेलं आहे, 10% 20 पाहिजे. मला सांगा, जर पिकाचा उत्पादन खर्च शून्य आहे, मशागत नाही आमच्या शेत फळबागेमध्ये, मशागत दिसणार नाही. आमची मशागत देशी गांडूळं करतात, किटकं करतात, मुळ्या करतात, मुळ्या मुंग्या माकोडे करतात. आमची मशागत निसर्ग करतो. आम्हाला मशागत अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही आमचे मॉडेल बघाल तेव्हा दिसेल की खाली संपूर्ण तण भरलेलं आहे. जमीन कुठे आहे शोधावी लागते आणि वरून फळ एक्सपोर्ट क्वालिटीचे फळं आहे. मशागत बंद, खतं बंद, औषधं बंद, 10% 20 पाहिजे, 10% पाणी पाहिजे, फक्त 10% मजूर पाहिजे. मला सांगा, आणि उत्पादन घटणार नाही, उत्पादन जास्त मिळणार. दुसरी गोष्ट, तुम्हाला दाम दुप्पट मिळणार. तुमचा तांदूळ 35 रुपये किलो, आमचा 70 रुपये किलो जातो, प्रचंड मागणी आहे. तुमचा रासायनिकचा गहू हा 15 रुपये किलो, आमचा 30 रुपये किलो जातो, प्रचंड मागणी आहे. गावरानी ज्वारी आमची 40-50 रुपयाला जाते, दूध आमचं 70 रुपयाला जात आहे देशी गाईचं. म्हणून पहिला उपाय, आपल्याला असं पीक पद्धती पाहिजे, तंत्र पाहिजे ज्यामध्ये उत्पादन खर्च शून्य होईल. झिरो बजेटमध्ये शेतीमध्ये उत्पादन खर्च शून्य आहे. कर्ज काढण्याची आवश्यकताच नाही, कारण त्याला काही विकत घेऊन टाकण्याची आवश्यकताच नाही. तर बँकेवाले जप्तीवाले मागं लागणार नाही आणि घरात धाडी पडणार नाही, सावकार मागं लागणार नाही, कारण मग तो निमुक्त होईल आणि कर्जबाजारी होणार नाही. दुसरं कारण, नैसर्गिक आपत्ती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता डाळिंब लावले सुरेश पाटलांनी, रासायनिकचे 80% डाळिंब लावलेले जून जुलै ऑगस्टमध्ये सगळे नष्ट झालेले अतिपावसानं, यांचे जिवंत आहे. आम्ही असं गारपिटीमध्ये सुद्धा आमचा गहू टिकून राहतो, संत्रा टिकून राहतो, मोसंबी टिकून राहतो, मला दिसून आलं आहे. पाल्यामध्ये जेव्हा 0° खाली तापमान होतं, थंडी लहर चढते, तेव्हा आमचं पीक टिकतं, रासायनिक वगैरेचं नष्ट होतं, उष्ण वाऱ्यामध्ये सुद्धा आमचं टिकतं. म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमध्ये आमचं पीक नुकसान होत नाही. आमच्या पिकावर झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये कीड येत नाही, बिमारी येत नाही, आणि तर अत्यंत कमी असते. त्यासाठी आमचे औषधं आहे, म्हणजे त्यांना नुकसान होत नाही. आणि तिसरं कारण म्हणजे मार्केट. मार्केटला आमचा काही प्रश्नच नाही, कारण आमची स्वतःची व्यवस्था आहे, मध्यस्थमुक्त, प्रोड्युसर टू कंझ्युमर, म्हणजे उत्पादक शेतकरी ते ग्राहकपर्यंत थेट आम्ही माल विकतो. प्रचंड मागणी असते, मधातला दलाल आम्ही नष्ट केलेला आहे. आणि बाजारामध्ये कितीही भाव पडले आम्हाला त्याची चिंता नाही, कारण आमचं जे विषमुक्त अन्न आहे ते मोठ्या किमतीत घ्यायला हा ग्राहक तयार आहे. झिरो बजेट शेती ही सर्वच प्रकारच्या पिकांसाठी अतिशय उपयुक्त शेती आहे. विशेषतः विदर्भातल्या शेती शेतकऱ्यांसाठी जो आत्महत्या करतात, जो कर्जबाजारी आहे, त्यांनी ही झिरो बजेट शेती अवलंबली पाहिजे. यासाठी शासन, कृषी विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनासुद्धा मी असंच म्हणेल की तुम्ही कर्ज घेता आणि शेती करता, त्यापेक्षा झिरो बजेट शेती करा. कुठलाही तुम्हाला कर्ज घ्यायचं नाही आहे, कुठलाही खर्च नाही, त्याच्यामुळे एवढंच म्हणेल की करून तर बघा. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टी व्ही, नागपूर.